हॅलो फ्रेंड्स, नमस्ते सर्वांना. मी दीपाली आणि स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे, ब्लॉग आहे, तर तो वटा पौर्णिमेचा असणार आहे. आणि आज मी छान सकाळी लवकर उठून रांगोळी काढली आहे, छोटीशीच काढली आहे, कारण की स्वयंपाक पुरणपोळीचा बनवायचा होता. तर देवपूजासुद्धा इथे करून झाली, मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. आणि आज मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे. तर त्यासाठी जे पुरण आहे, तर ते मी सकाळी सकाळी लवकर बनवायचा होतं मला, त्यामुळे मी लगेचच हे पुरण जे आहे तर ते शिजायला घातलेलं होतं. पुरण शिजताना हळद थोडीशी टाकलेली आहे, कारण की विकतची डाळ होती तर तिचा जो कलर आहे तर तो भलताच येत असतो त्यामुळे. तर अशा प्रकारे आपल्याला छान जे पुरण आहे तर ते तयार होणार आहे. कटाची आमटी, कुरवडी पापडी आणि पुरणपोळी असाच आजचा जेवणाचा जो मेनू आहे तर तो असणार आहे. त्यानंतर सगळी पुरणाची तयारी झाल्यानंतर मी जे बाकीचा स्वयंपाक आहे तर तो करून घेतला. आणि त्यानंतर नैवेद्याचं ताट इथे मी तुम्हाला डायरेक्टली दाखवते, कारण की आता घाई होती, 12 वाजता मला जायचं होतं वटपौर्णिमेची जी पूजा आहे तर ती करण्यासाठी. तर पूजेसाठी जे ताट लागतं, ते ओटीचं सामान, हे सगळं मी इथे काढून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर मी लगेचच तयार व्हायला गेले, कारण की बाळ झोपलं होतं तर तेवढ्या वेळात मला छान पटापट तयार व्हायचं होतं. तर इथे अशा प्रकारे आजचा जो माझा लुक आहे तर तो आहे. आणि वडपौर्णिमा जी आहे तर ती वडाशिवाय होऊ शकत नाही. तर इथे माझ्याकडे घरामध्येच माझ्या कुंडीमध्ये आलेलं जे हे वडाचं झाड आहे, 2 वर्षापूर्वी आलं होतं, तर त्याला मी एका कुंडीमध्ये लावलं आहे. पावसाळ्यामध्ये विचार करते की इथे छान कुठेतरी रिकाम्या जागी हे झाड लावायचं आणि बघूयात काय होतं आहे त्याचं. तर अशा प्रकारे खालची जी फ्रेंड आहे तर तिने हे वडाचं झाड मस्तपैकी असं सजवून ठेवलेलं होतं खाली. तर त्या भोवतीची रांगोळी आहे तर ती काढली आहे छान अशा प्रकारे पाटावरती. त्याची आमची जी पूजा आहे तर ती इथे चालू झाली आहे. आणि खूपच छान आजचा ह्या वर्षीचं जी वटपौर्णिमा आहे तर ती आमची झाली, कारण की अशा फ्रेंडसोबत जे वटपौर्णिमा आहे तर ती सेलिब्रेट करण्याची मजा खरंच खूप जास्त आहे. आणि आजचं का स्पेशल गेली आहे तर तीसुद्धा तुम्हाला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे नक्की तुम्हाला समजेल. तर अशा प्रकारे बिल्डिंगमधल्या ज्या फ्रेंड्स आहेत तर त्यांच्यासोबत आम्ही अशी वटपौर्णिमा पॅसेजमध्ये केलेली आहे. आणि त्यानंतर जो फन पार्ट आहे तर तो इथे नाव घेण्याचा स्टार्ट झालेला आहे. गळ्यात मंगळसूत्र, सौभाग्याची खूण, तेजसचं नाव घेते घरकांची सून. अरे वाचा. कपाळाचं इथे जसा चांदण्यांचा ठसा, अभयरावांचं नाव घेते सर्वांनी बसा. वटसावित्रीची पूजा स्वप्नील रावांसाठी करीन. माझ्यासाठी 4 साड्या घेताना एखादा शर्ट त्याच्यासाठी. रुसलेल्या राधेला कृष्ण बोलतो हास, संदीपचं नाव घेते तुमच्यासाठी खास. सावित्रीने नमस्त केला पती मिळवायला, सत्यवान संतोषराव राणी झालेली. देवीची भरली ओटी, वाचला देवीचा पाठ, संकेत रावांबरोबर मानली जन्मजन्माची गाठ. तर ते फोटो आणि व्हिडिओ छान केलेले आहेत. आम्ही शॉर्टसुद्धा मी यूट्यूबवरती शेअर केलेली आहे, पाहिली नसेल तर नक्की पहा. एका छोट्या अशा शॉर्टमध्ये मी सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर अशा प्रकारे छान फुगडी, नाव घेणे किंवा थोड्या वेळ फ्रेंडसोबत टाईम स्पेंड करण्याची जी मजा होती आजच्या दिवशी, तर ती खूप छान होती. आणि पाऊससुद्धा नव्हता तर त्यामुळे खूप जास्त आजचा दिवस स्पेशल गेला. माझ्या इतक्या वर्षाच्या जी वटपौर्णिमा मी सेलिब्रेट करते त्यामध्ये ह्या वर्षीची वटपौर्णिमा खूप छान अशी गेलेली आहे. तर असा होता आमचा वटपौर्णिमेचा दिवस. आणि त्यानंतर संध्याकाळी मला फोन आला होता की वडिलांची तब्येत जरा ठीक नव्हती, तर मी दुसऱ्या दिवशी प्लॅन केला की त्यांना भेटायला जाणार. तर 2 दिवसासाठीच मी गेलेले, मात्र 5 दिवस तिथे राहिले मी. तर अशा प्रकारे जर जाणार होते तर माझ्याकडे खारीक होती, तर म्हटलं छान लाडूसुद्धा त्यांच्यासाठी बनवावेत. तर मग उशिरापर्यंत, म्हणजे अगदी 12-12:30 वाजेपर्यंत आम्ही तिघांनी, म्हणजे अद्वितचे पप्पा आणि मी, आम्ही अशा प्रकारचे ड्रायफ्रुट्स आणि खारीकचे जे लाडू आहेत तर ते बनवून घेतले. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर, म्हणजे जवळपास 6 वाजता वगैरे आम्ही निघालो. 7:30 वाजता आम्हाला बस भेटली आणि बसने मी अशा प्रकारे पुण्याला चाललेली होती. तर जाताना 2 मुलांसोबत मी गेलेली होती.
आणि किती वेळ टाईमपास करत बसणार, जवळपास 4 ते 5 तास लागणार होते जाण्यासाठी घरी. तर तिथे आमचं जो छोटं बाळ आहे तर ते भरपूर मस्तीखोर आहे, तुम्ही पाहू शकता त्याचे कसे फेसेस बनवतो, मोबाईलला बघून स्वतः स्वतःच त्याचं असं चाललेलं असतं, काय करायचं त्याला माहीत नाही, पण त्याचे जे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आहेत ना, तर त्या खूप जास्त नॉटी अशा होत्या. मला खूप जास्त हसायला येत होतं त्याच्या ह्याची नोटंकी आहे तर ती पाहण्यामध्ये. पावसाळा सुरू झाला आहे, म्हणजे जून संपत आला आहे आणि 2-4 पाऊस पडलेले आहेत, मात्र वातावरण तुम्ही पाहू शकताय. तर पाऊस आणि जमीन किंवा भूमीचं नातं हे खूप जास्त प्रेमाचं किंवा जवळचं आहे असं मला वाटतं. आणि थोडासा म्हणजे 2-4 पावसामध्येच अशा प्रकारचं जे वातावरण आहे तर ते मस्त झालं आहे. आणि सगळं जे वातावरण आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो हिरवाईनं नटला आहे, खूपच छान वाटतं. आणि पावसाळ्यानंतरचा जो प्रवास आहे तर तो करायचा कंटाळा येत नाही असं मला वाटतं, कारण की रात्री उशीरा झोपलेली, सकाळी लवकर उठलेले, तरीसुद्धा छान थंडगार वातावरणामध्ये प्रवास करायला खूप छान वाटत होतं. जवळपास पोहोचले आणि त्यानंतर भाऊ आलेला होता आम्हाला घेण्यासाठी, तर त्यानंतर असाच आमचा छान प्रवास चालू झाला आणि मी घरी पोहोचले. तर आज आहे 26 जून आणि आज मी पुण्याला म्हणजे माझ्या दीदीच्या घरी गेलेली आहे, कारण की आज आहे तिचा बर्थडे. तर त्यासाठी गेल्याबरोबर मी मस्त मंदिरामध्ये गेलो. तिच्या घराच्या जवळ एक छानसं मंदिर आहे, मला खूप जास्त हे मंदिर आवडलं, कारण की इथे कोकिळ जो पक्षी आहे तर त्याचा एकसारखा मस्त असा आवाज येत होता. आणि मंदिराचा परिसरसुद्धा खूप छान असा आहे, भरपूर झाडांनी फळझाडं आणि फुलझाडांनी नटलेला असा हा परिसर आहे, मस्त वाटलं. चप्पल घाला, अरे नको नको. A heart's beat to the city streets, we began to feel the fire, we rise like tall buildings as the chemicals they take us higher. तर छान डिनर आम्ही बाहेर केला, त्यानंतर घरी आल्यानंतर अशा प्रकारे जे केक कटिंग आहे तर ते झालं, खूप छान बर्थडे सेलिब्रेट झाला, मस्त अशा फॅमिली टाईम आहे तर तो आम्ही स्पेंड केला. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लवकरच मी निघाले मुंबईसाठी, कारण की अदवीचं स्कूल बुडत होतं तर आम्ही मुंबईला आलो. सकाळी निघताना पुण्यामध्ये पाऊस नव्हता, मात्र इकडे भरपूर पाऊस होता. आणि ठाणे स्टेशनला आम्ही उतरल्यानंतर पटकन अशा प्रकारे रिक्षा केली आणि घरी पोहोचलो. आणि त्यानंतर तर पावसाळ्यामधलं जे वेदर आहे तर ती खूप जास्त मला आवडतं आणि त्याचा जो व्हिडिओ आहे तर तो मी आता अटॅच केलेला आहे. आशा करते तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो आवडला असणार. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूयात अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय.